कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये नवरात्र उत्सव मंडळांना मंडपाची परवानगी निशुल्क दिली जाणार असली तरी गरबा आणि दांडिया यांना मात्र परवानगी दिली जाणार नसल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे राज्य शासनानं नवरात्र उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना या जाहीर केलेल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव हा साधेपणाने साजरा करावा तसेच सार्वजनिक दुर्गा मातेच्या मूर्ती चार फूट आणि घरगुती दुर्गा मातेच्या मूर्ती या दोन फूट उंचीच्या असाव्यात असं आणि दांडिया तसेज विसर्जन परवानगी दिली जाणार नाहीये तर दुसरीकडे नवरात्र उत्सव मंडळ यांना गणेशोत्सव मंडळाप्रमाणेच मंडप उभारण्यासाठी निशुल्क परवानगी दिली जाणार असली तरी या मंडळांनी अग्निशमन विभाग तसेच वाहतूक विभागाकडून परवानगी घेणं आवश्यक राहील कोरोना नियंत्रणात असला तरी सर्व नागरिकांनी विविध कोरोनाविषयक नियमांचं पालन करत हा उत्सव साजरा करावा आणि भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि गर्दी टाळावी तसेच यासारख्या गर्दीच्या कार्यक्रमांचं आयोजन करू नये असं आवाहन देखील आयुक्तांनी नवरात्र उत्सव मंडळांना केलं आहे शासनाने नुकतंच नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्याप्रमाणे यावर्षी देखील कोविडचा प्रादुर्भाव पाहता नवरात्रोत्सव हा साधेपणाने साजरा करायचा आहे सार्वजनिक नवरात्रोत्सवाची जी मूर्ती असणार आहे ती चार फुटापेक्षा जास्त उंच असू नये आणि घरगुतीसाठी दोन फुटाचे मर्यादा टाकलेली आहे त्याचप्रमाणे गरबा किंवा इतर जे कार्यक्रम होतात ते करू नये असं शासनाचे निर्देश आहेत विसर्जनसुद्धा मिरवणुका काढू नये आणि साधेपणाने हा उत्सव साजरा करावा यावर्षी कोविडचा एकंदर पार्श्वभूमी पाहता नवरात्रोत्सवाचे जे, जे मंडप असतील त्यांना कोणतेही शुल्क न आकारण्याचा आम्ही महापालिकेने निर्णय घेतलेला आहे ते विनाशुल्क त्यांना परवानगी देता येईल फक्त त्यांना फायर एन ओ सी आणि वाहतुकीच्या डिपार्टमेंटची एन ही आवश्यक आहे